चेमलर्नी चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. साक्री तालुक्यातील विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी अपक्ष उमेदवार मंजुळाताई गावित यांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जोर वाढलेला आहे आणि या माध्यमातून आपण बघत आहात की मंजुळाताई गावित यांना आमदार करण्यासाठी लोकांचाच या भागातून मोठा आग्रह या ठिकाणी झालेला आहे. त्यांना उमेदवारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. असूनच साक्री तालुक्यात वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र या ठिकाणी स्पष्ट झाले. साक्री तालुक्यातील प्रत्येक शहरातील प्रत्येक ठिकाणी तालुक्यातील प्रत्येक गाव पाडा तसेच शहरातील प्रत्येक कॉलनीमध्ये मंजुळा गावित यांना जनतेचे आशीर्वाद या ठिकाणी मिळत आहे. माता भगिनी घरातील महिलांना आपल्या घरातील सदस्यांना वाटत आहेत इतकेच नव्हे तर त्यांना अभिवादन करण्यासाठी गेल्यास मतांसाठी विनंती करण्यासाठी गेल्यास मोठ्या प्रमाणे आपुलकीने ठिकठिकाणी त्यांचे स्वागत देखील होत आहे. मंजुळा गावित या कोणत्याही पदावर असताना त्यांचे साक्री तालुक्यातील लोकांशी अगदी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले आहेत. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी त्या कायम तत्पर असतात. उगाचच अनावश्यक शब्द बाता न मारता अडलेल्या नडलेल्यांना जाणविण्यातून मदत करण्याचा त्यांचा मूळ स्वभाव आहे. त्यानुसार त्यांनी हजारो आदिवासी बांधवांना मदत देखील केलेली आहे. प्रत्येकाला त्यांच्या दिलदारपणाची जाणीव आहे. मंजुळा गावित सगळ्यांनाच आपल्या घरातील सदस्य वाटत असल्याने स्वतःहून लोक त्यांच्या पाठीशी जनता त्यांच्या पाठीशी असून तालुक्यातील कोणत्याही वस्तीपाड्यावर प्रवेश केल्यास लगेच त्यांना भेटण्यासाठी लोकांची गर्दी या ठिकाणी उसळत असते. मंजुळा गावित यांना अभिवादन करण्यासाठी स्वतःहून लोक पुढे येताना या ठिकाणी दिसत आहे. तर आपण बघत आहात की साक्री तालुका विकास आघाडी स्थापन करून मंजुळा गावित यांनी अपक्ष उमेदवारी साक्री तालुक्यातील विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी करीत आहेत आणि त्यांना नागरिकांचा मतदारांचा मोठ्या प्रमाणावर भरभरून या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे. याबाबतीत आमचे साक्री तालुका प्रतिनिधी सूर्यकांत बच्चाव यांनी घेतलेला हा आढावा. मंजुळाताई गावित या अपक्ष उमेदवार असून साक्री तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून त्या जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे. साक्री तालुका प्रतिनिधी सूर्यकांत बच्चाव प्रेमलानी नंदुरबार. आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये कुठलाही पोषण असल्यामुळे आज आपल्याला शिकून सुद्धा कामाला जातात म्हणजे जावं लागतं. आपल्याकडे जमीन आहे गावाचं नाव मोहबाडा भाऊ आपला.